हा एक अतिशय साधा प्रयोग आहे. या प्रयोगामुळे आपल्याला आपली पृथ्वी गोल कशी आहे हे समजते. माझ्या हातामध्ये असा एक प्लास्टिकचा चेंडू आहे आणि याबरोबर मला एक छोटासा कटर आणि पेन हवा आहे. या प्लास्टिकच्या चेंडूवरती एक छोटासा आयत आखून घ्या. हा छोटासा आयत एका मोठ्या चेंडूचा भाग आहे. आता या आयताला आपल्या पेपर कटरच्या साह्यानं व्यवस्थित कापून घ्या आणि हा तुकडा त्या चेंडूपासून वेगळा करा. जेव्हा तुम्ही हा तुकडा चेंडूपासून वेगळा करता आणि त्याचं तुम्ही निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला असं दिसेल हा दोन्हीही बाजूनं अगदी तुम्हाला सपाट दिसेल. खरं तर हा छोटासा तुकडा एका गोल चेंडूचा भाग आहे, पण जर त्याला आपण जवळनं पाहिलं तो आपल्याला सपाट भासतो. जेव्हा तुम्ही पृथ्वीवरचे असे सपाट मैदान पाहता किंवा अगदी फुटबॉलचं ग्राउंड पाहता ते तुम्हाला सपाट भासतं, परंतु हे जे मैदान आहे आपल्या पृथ्वीचा एक छोटासा हिस्सा आहे. पृथ्वी तर आपली गोल आहे,